नमस्कार, आज आपण भेटत आहोत बाजीराव धर्माधिकारी यांना। नावात बाजीराव, जगणं बाजीराव सारखं, वागणं एखाद्या दानशूर राजा सारखं आणि सातत्यानं निष्ठा काय असते। खरं म्हणजे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा 6 वर्ष अध्यक्ष, नगराध्यक्ष, सावरकर पतसंस्था, वेगवेगळ्या संस्था, म्हणजे अशक्य ते शक्य करण्याचं काम बाजीरावजी धर्माधिकारी यांनी केलेलं आहे। नमस्कार सर, आपण आपला परिचय आणि आपल्या कार्याची मला थोडा नेता युट्यूबच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी। मी बाजीराव धर्माधिकारी, गेल्या 25 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। इथे मी परळीचा नगर म्हणजे मराठवाड्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून मी परळीमध्ये सेवा केली आणि आता 6 वर्ष झालं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। आणि राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेबांनीच या सर्व पदांची जिम्मेदारी आतापर्यंत मला दिलेली आहे। सर्व एका बाजूला इथं परळी म्हणजे काही काळ देशमुखशाही होती, एनके मादक वगैरे, नंतर मुंडे, मग गोपीनाथराव मुंडे असो, धनंजय मुंडे असो, आणि जनरली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने जातीवादाचं प्रमाण वाढत असताना हाऊ कॅन टॅकल आणि विश्वास कसा संपादन करून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता। मुळात तुम्ही म्हणलात ते खरं आहे, परळी हे निजाम राजवटीतलं एक महत्वाचं शहर होतं आणि देशमुख, देशपांडे, खान हे एक सरंजामशाहीचं म्हणजे एक वतनदारांचंच शहर होतं आणि प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग। पण तसं पाहिलं तर परळीमध्ये एक खूप मोठी सामाजिक अभियांत्रिकी आहे, सर्व जाती धर्माची लोकं एकत्रित या ठिकाणी राहतात आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही सुद्धा परळीची एक फार मोठी ओळख आहे। आणि त्यानंतर नामदार धनंजयजी मुंडे साहेब, पंकजाताई आणि यामुळे सुद्धा परळीला ओळखलं जातं। आपण नगराध्यक्ष म्हणून जेव्हाची सत्ता नव्हती त्या काळात तुम्ही नगराध्यक्ष होतात, तर त्या काळात कुठला कुठला निधी आणला आणि कोणकोणते प्रकल्प कधी नेले? मुळात 2014 आमचा विधानसभेमध्ये दारुण पराभव झाला होता, दारुण म्हणण्यापेक्षा 20,000 मतांनी झाला होता आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं तेव्हा निधन झालं होतं आणि विधानसभेमध्ये आम्ही नामदार धनंजयजी मुंडे साहेबांचा पराभव झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती। आम्ही सत्तेमध्ये नव्हतो आणि सत्तेमध्ये नसताना देखील आम्हाला प्रतिकूल परिस्थितीसुद्धा आम्ही आहे त्या निधीमध्ये अशी प्लॅनिंग असं शहराचं नियोजन करू शकलोत की परळीकरांचा विश्वास आम्ही संपादन केला। आणि जेव्हा नंतर 2017 जी निवडणूक सार्वत्रिक झाली, आम्हाला इतकं भरभरून प्रेम परळीकरांनी केलं की आम्हाला 32 पैकी आमच्या 28 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या। त्याचबरोबर काल रात्री मैदान इथं जे की दसरा मैदान आमचं आहे, ते पण आम्ही इतकं ODF होता म्हणजे ते हागणदारीयुक्त तो एरिया होता, पण वैद्यनाथ देवल कमिटीच्या पण संमतीनं आम्ही तो परिसर डेव्हलप केला आणि एक सुसज्ज असं दसरा मैदान आम्ही तिथं उभा केलेला आहे। नगराध्यक्ष असताना आपण वेगवेगळे आणखीन काय काय राबवले, किंवा आपण ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं सगळ्या नगरसेवकांना घेऊन चालणं आणि नेत्यांना सांगेल ते इम्प्लिमेंट करणं हे खूप कठीण असतंय, पण आपण 3 टर्म नगरसेवक आहात, हे कसं काय शक्य? माझ्यावर जे प्रभाव आहे आणि जो बाळकडू आहे ते माझ्या आजोबांचे, धर्मवीर स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी, ज्यांनी परळीमध्ये माणिकनगर, मलिकपुरा, शिवाजीनगर हजारो लोकांना त्यांनी इथं परळीमध्ये अतिशय म्हणजे माफक दरामध्ये घरासाठी त्यांनी जागा दिली आणि एक काँग्रेस विचारसरणीचे माझे आजोबा होते आणि त्यामुळे सुरुवातीपासून आमच्या घरामध्ये सर्व जाती धर्मांना मान सन्मान, आलेल्यांना आदरतिथ्य हे सर्व मी पाहत आलो होतो। आणि जेव्हा जेव्हा मला सार्वजनिक आणि राजकीय जीवनात संधी मिळाली तेव्हा मी अनेक सामाजिक अभियांत्रिकीचे प्रयोग राबवलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम महोत्सव म्हणून परळीमध्ये मी सुरुवात केलेली आहे आणि अव्याहतपणे गेल्या 10 वर्षापासून
आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरी करत असतो आणि नामदार धनंजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच महापुरुषांच्या जयंती, छत्रपती शिवरायांची जयंती, अण्णाभाऊ साठेंची जयंती, महात्मा फुले जयंती, अनेक जयंती उत्सव आम्ही साजरी करत असतो. त्याचबरोबर रमजान ईद असेल, अनेक इतर धर्मांचे उत्सवसुद्धा आम्ही हिरिरीने सहभाग घेऊन आम्ही त्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आम्ही परळीमध्ये निर्माण केलेलं आहे. आता या ठिकाणी गणेश फेस्टिवल होतं, त्यामध्ये तुमचा काही रोल असतो का? हो, आता नाथ प्रतिष्ठान जी एक अग्रगण्य अशी सामाजिक संस्था आहे, एक मराठवाड्यात महाराष्ट्रात नावलौकिक केली, त्याचा मी सुरुवातीपासून विश्वस्त आहे. त्याचे अध्यक्ष स्वतः नामदार धनंजयजी मुंडे साहेब आहेत. आणि पुणे फेस्टिवलच्या धर्तीवर परळीमध्ये वैद्यनाथ गणेश महोत्सव गेल्या 20 वर्षांपासून धनंजयजी मुंडे साहेब घेत असतात आणि आम्हाला अनेक जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये असतात. शोभायात्रा असेल, अनेक नाटकं आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो आणि एक एक वैचारिक मंथन, एक वैचारिक प्रबोधन त्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि भारतातील महाराष्ट्रातील अनेक सिलिब्रिटी वैद्यनाथ गणेश महोत्सवात साहेबांच्या माध्यमातून परळीमध्ये आलेल्या आहेत. पण आता ही पतपिढी, सावरकर पतपिढी काढून किती वर्ष झाले? मुळात एक ममता पतसंस्था म्हणून एक अवसरण्यात आलेली परळीची एक पतसंस्था होती. आमचे गुरुवर्य जावेद अली सर म्हणून वैद्यनाथ कॉलेजचे एक गुरु होते आमचे आणि आम्ही त्याच भागामध्ये राहतो, जुन्या गावात, गावठाणमध्ये. आणि सरांनी मला इच्छा व्यक्त केली की मी पतसंस्था काढलेली पण माझी आता लिक्विडिटीमध्ये आली आहे, मग आम्ही ती हँडओव्हर केली. आम्ही सर्व सभासद, आम्ही युवकांनी मिळून मग आम्ही ही पतसंस्थेचं पुनरुज्जीवन आम्ही केलं. आणि आज आनंद वाटतो की 46 कोटींच्या ठेवी पतसंस्थेच्या झालेल्या आहेत आणि अतिशय परळीमधील एक कमी वेळामध्ये नामांकित आणि अग्रगण्य अशी पतसंस्था आमची झालेली आहे. आणि तालुक्यामध्ये अनेक शिक्षक, प्राध्यापक, नगर परिषद कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, अनेक कर्मचाऱ्यांना आम्ही एक पतपुरवठा या पतसंस्थेच्या माध्यमातून करत असतोत आणि अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्धीची संधी सुद्धा आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून करत असतो. शहराला आपण सोडून जातो, हे आमच्या शहराची ही काही लोकांनी विनाकारण केलेली बदनामी आहे. काही थोडंफार प्रत्येक शहरात थोडंफार चलत झाले असेल काही घटना, पण या 2 दशकामध्ये तर कुठलीच घटना तुम्ही म्हणताय तशी ह्या शहरामध्ये, आमच्या शहरामध्ये झालेली नाही आहे. सर्वात महत्वाचं की परळीचं नेतृत्व करण्यासाठी गुंडगिरी केली पाहिजे, खुनी माणसं जवळ घेतली पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये तुम्ही तर एकदम सायलेंट, बाजीराव धर्माधिकारी, धर्म पाळायचा, आणि मग हे ह्याचा मानसिक त्रास तुम्हाला नाही, पण तुम्ही जिथे कुठं सोयऱ्या जाहिरात जाता, बाहेरगावी जाता, खाजगीत तरी लोक विचारत असतील की मुळात एकंदरीत आमच्या शहराबद्दलचाच हा चुकीचा समज झालेला आहे असं कधीच नाही आहे. जर गुंडागर्दी असेल तर ती ऑन रेकॉर्ड कधी FIR मध्ये ह्याच्यामध्ये दिसलं असतं, पण जेव्हा असं कधीच आमच्या परळी शहरात गुंडागर्दीमुळं आम्हाला राजकीय क्षेत्रात काम करावं असं कधीही घडलेलंच नाही आहे. आणि एक तीर्थक्षेत्र आहे, ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे, आणि मला तर नाही वाटत की परळी शहरामध्ये असे काही आयुध वापरून आम्हाला राजकारण करण्याची गरज पडते. महत्वाचा प्रश्न म्हणजे की परळी शहराचा नावलौकिक वाढवत असताना की आता तुम्ही राष्ट्रवादीवाले, तुम्ही भाजपला प्रचंड शिव्या देणार, तुम्ही झालं, तुमचे नेते झाले, तसे मूळ ते काका पत्न्याची लढाई म्हणायला हरकत नाही, धनंजय मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे. मग आता कॉमन मॅन तुमच्या जवळ बोलतात, भाऊकडं कुणी बोलू शकत नाही, लोक जे मुस्लिम आहेत. आता मला जे बघायला मिळालं की मुस्लिम धारणीने राष्ट्रवादीचे जे आहेत ते पवार साहेबांबरोबर आहेत आणि बाकी जे आहेत ते दादा बरोबर, आमच्या धनंजय मुंडे बरोबर, संजय बनसोडे बरोबर आहे. तर याचा काही फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, बद्दर साहेब तुम्ही लवकरच ह्या निष्कर्षाला आलात, म्हणजे ही घटना होऊन म्हणजे जास्त दिवस पण झाले नाहीत. आमचं परळी शहर हे गंगा जमुनी तहजीब सांभाळणारं शहर आहे आमचं,
आम्ही रमजानमध्ये राम आणि दिवाळीमध्ये अली शोधणारा आमचा समाज आहे परळीचा. आणि ही जी अनसिक्युअर्ड तुम्ही जे म्हणताय तसं नाही आहे, ही जी भूमिका आहे ही आम्हाला फक्त विकासासाठी घ्यावी वाटली आणि विकासासाठी ही आमची तडजोड आहे. ही विचारांची तडजोड मुळीच नाही आहे. आमचं जे तीर्थक्षेत्र विकासाचा निधी रखडला होता आणि सत्य आम्हाला जाणं गरजेचं होतं, कारण एवढी मोठी योजना ज्योतिर्लिंगाची आमची रखडलेली होती. आमचं जे परळीची लाईफलाईन आहे, महाऊर्जा केंद्र, थर्मल पॉवर स्टेशन, तर 1, 2, 3, 4 जे युनिट होते ते स्क्रॅपमध्ये भंगारमध्ये निघाले होते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला 9 नंबरचं इथं मिळायला पाहिजे. आमचा तो हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे, पण ते विदर्भात कुठेतरी प्रपोज केले जात होते, त्यामुळे आम्हाला सत्तेत जाणं गरजेचं आहे. एमआयडीसीचा प्रश्न आहे, हजारो बेरोजगार आमच्या तरुण बांधव भगिनींना एमआयडीसीमुळं रोजगार उपलब्धी होणार होती, त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून हा नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे आणि आम्ही सर्व परळीकर या नेतृत्वाचं ह्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. सर, मुंडे साहेबांच्या 2 निवडणुका पंचतारांकित एमआयडीसी या मुद्द्यावर झाल्या, आता त्याची अवस्था काय आहे? हा, तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला. तो एक काळ होता की शेतकऱ्यांना एमआयडीसी बद्दल फितवण्यात आलं होतं तत्कालीन आमच्या विरोधकांकडून की तुमच्या जमिनी एमआयडीसीला देऊ नका. पण नामदार धनंजयजी मुंडे साहेब एवढं कुशल आणि प्रभावी नेतृत्व आहे की त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याचं भूसंपादन करण्यापेक्षा शिरसाळ्यामध्ये जे शासकीय गायरान आहेत 1000 हेक्टर हे गायरानात उद्योग खात्याला त्यांनी ते महसूल खात्याकडून वर्ग केलं आणि तिथं एमआयडीसीचा आम्ही हा प्रयोग सुरू केलेला आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला आमदारकी लढवावी वाटते का? नाही नाही, मुळीच नाही. मी कधीच कुठलं म्हणजे राज असं नाही. मी धनंजयजी मुंडे साहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि असे कुठलं मनात ठेवून महत्वाकांक्षा ठेवून कधी राजकारण केलं नाही. नगराध्यक्ष पद अतिशय तरुण वयात दिलं हेच माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी फार मोठी त्यांनी गोपीनाथराव मुंडेंनी दिलं का धनंजय धनंजयजी मुंडे साहेबांनीच दिलं. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब तेव्हा दुसऱ्या सदस्यासाठी अनुकूल होते, माझ्यासाठी तेव्हा ते अनुकूल नव्हते आणि धनंजयजी मुंडे साहेबांनी बाजू घेतली आणि त्यांनीच मला अध्यक्षपदाची संधी दिली. आता शहर अध्यक्ष म्हणून परळीसाठी काय काय असावं असं तुम्हाला वाटतं? आणि आणखीन एक प्रश्न की भाजप आणि तुमचं अलायन्स असल्यामुळं हे वरच्या लेवलला आहे, हे स्थानिक लेवलला होऊ शकेल का किंवा आहे का? नाही, मुळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष म्हणून जेव्हा मी संघटनात्मक जबाबदारी घेतली, कधीही कुणी नगराध्यक्ष झाल्यानंतर संघटनेची जबाबदारी कदाचित घेत नसेल, पण नेतृत्वाने दिली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न मी केला. त्या काळामध्ये नोकरी महोत्सव असतील, आधार महोत्सव असेल, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा फॉर्म्युला घेऊन 6 वर्षात अनेक उपक्रम आम्ही पक्षाचे राबवले आणि परळी शहरामध्ये अभूतपूर्व अशी 21,000 मतांची आघाडी मुंडे साहेबांना 2019 विधानसभेमध्ये मिळाली आणि अतिशय मजबूत असं पक्षाची संघटनेची बांधणी करता आली, याचा मला निश्चित मनाने खूप आनंद आहे. नगरपालिका आणि विधानसभा काय चित्र राहील वाटतं? मुळात कुठल्याही निवडणुका ही नेतृत्वाच्या कार्यकुशलतेची कौशल्याची कसोटीच असते आणि धनंजयजी मुंडे साहेब ही एवढी जनतेशी नाळ जुळलेला नेता आहे की निवडणूक कुठलीही असे ना त्यांना माहिती की कशी जिंकायची आणि जनता ही त्यांच्या पाठीशी राहतेच आणि ही भाजपसोबत जी अलायन्स झाली ही ताकद वाढणारीच अलायन्स आहे. काही भूमिका अजून स्पष्ट व्हायच्या आहेत, त्या मोठ्या स्तरावर होतील. मी खूप लहान कार्यकर्ता आहे जे मी त्याबद्दल भाष्य करणं चुकीचं आहे, पण नक्कीच याच्यातून एवढा सुवर्णयोग तयार होईल की परळीचा एक सर्वांगीण विकास या अलायन्समध्ये होईल असं मला तरी एक विश्वास आहे. धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहे. एक सचोटी चिकाटी प्रयत्न आणि सगळं घरचं स्थिर स्थावर असताना आपण ज्या पद्धतीनं राजकारणात सोशल इंजिनिअरिंगचा विचार करून
तुम्ही हे करत आहात।